नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, मी राजेश डवरे, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम। शेतकरी बंधूंनो, आता कीड व्यवस्थापनासाठी कीड नाशकाचा वापर आपण करण्यास सुरुवात केली आहे आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा घटक म्हणून रासायनिक कीडनाशक जी आहे त्याचा आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या आधारावर लेबल क्लेम शिफारशीनुसार वापर सुद्धा गरजेचा आहे। परंतु या कीडनाशकाचा वापर करताना किंवा कीटकनाशकाचा वापर करताना तो सुरक्षितरित्या होणं अत्यंत गरजेचं आहे। कीडनाशकाची बाधा टाळण्यासाठी कोणकोणत्या काळजी आपण घेतल्या पाहिजे या संदर्भामध्ये आज आपण हितगुज करणार आहोत। शेतकरी बंधूंनो, जर कीडनाशकाच्या संदर्भात आपल्याला बाधा टाळायची असतील तर सर्वप्रथम जे काही बाब येते ती कीडनाशकाची किंवा कीटकनाशकांची निवड, ही आपण योग्य निवड करूनच कीडनाशक किंवा कीटकनाशक निवडलं पाहिजे। म्हणजे आपल्या कीडीचा नुकसानीचा प्रकार कोणता आहे, त्याच्यात प्रादुर्भावाची तीव्रता किती आहे, जी संबंधित कीड आहे तिने आर्थिक नुकसानीची पातळी आपल्या शेतात ओलांडली का, आणि कीड नेमकी आहे तर ती कोणती आहे आणि कोणत्या अवस्थेत आहे, तिच्या तोंडाची रचना कशी आहे, ती कशा प्रकारे नुकसान करते, या सर्व बाबीचा विचार करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपण कीडनाशक निवडली पाहिजेत। म्हणजे आपल्याकडे पुढे जी काही कीडनाशकाची होणारी बाधा आहे ती बऱ्याच अंशी आपण टाळू शकतो योग्य कीडनाशक निवडलं तर। आता तुम्ही म्हणसाल की आम्हाला सोप्या बाबतीत याच्यामध्ये काय सांगू शकसाल, तर एक नक्की सांगेल की कीडनाशकाचा वापर करताना ज्या कीडनाशकाची आपण निवड केली किंवा कीटकनाशकाची निवड केली त्याच्या डब्यावर कोणता त्रिकोण आहे ते जरूर पहा। डब्यावर हिरवा, निळा, लाल, पिवळा असा वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाचे त्रिकोण असतात। आता हे जे त्रिकोण आहेत हे त्रिकोण आपल्याला काहीतरी संदेश देत असतात। म्हणजे असं म्हणता येईल की मवाळ कीडनाशक ही आपण कीडींच्या व्यवस्थापनासाठी निवडली पाहिजे। मवाळ म्हणजे काय, तर कमी विषारी असणारी कीडनाशक। म्हणजे लाल हे जे काही त्रिकोण असतो हे अत्यंत झाल किंवा विषारी कीडनाशक असतात ज्याच्यावर लाल त्रिकोण आहेत अशी। पिवळा त्याच्यापेक्षा कमी, म्हणजे ज्याच्यामध्ये विषबाधा होऊ शकते किंवा कमी विषारी असतात ज्याच्यावर पिवळा त्रिकोण असतो तुलनात्मक दृष्ट्या लालच्या तुलनेत। त्याच्यानंतर मग जे आहे निळा त्रिकोण आणि हिरवा त्रिकोण। तर मग याच्यामध्ये एकच सल्ला देईल की बहुतांश पिकात बहुतांश कीडीवर निवडताना सर्वसाधारण पिकाकरता हिरवी त्रिकोण असलेली कीडनाशक फवारणीसाठी निवडा। म्हणजे बऱ्याच अंशी आपली कीडनाशकाची होणारी बाधेचा आपण प्रतिबंध करू शकतो। हा पहिला संदेश या ठिकाणी देण्याचं गरजेचं आहे। ज्या डब्यावर हिरवा त्रिकोण आहे अशाच प्रकारची कीडनाशक किंवा कीटकनाशक आपण कीडींच्या व्यवस्थापनासाठी निवडली पाहिजे। एकच एक कीटकनाशक किंवा कीडनाशक वारंवार फवारणी करायला नाही पाहिजे आणि त्याची फवारणी करत असताना सुद्धा आपल्याला जे आहे सुरक्षित वापर करायचा आहे ज्याच्याविषयी आपण समोर बोलू। परंतु एकच एक कीडनाशक जर आपण सतत वापरलं तर त्याच्यामुळे सुद्धा बाधा होण्याची शक्यता असते आपल्याला आणि कीडींच्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा व्यवस्थापन सुद्धा त्याच्यामुळे चांगलं मिळत नाही। त्याच्यामुळे हिरवी त्रिकोण असणारी कीडनाशक जी आहे ती आपल्याला जी आहे तर ती आपण पाहिजे। म्हणजे जसं मी आता बोलताना म्हटलं की कीडनाशकाच्या ज्या काही आवेष्टनावर आवेष्टन जे असते कीडनाशकाच्या संदर्भामधलं तर त्याच्यामध्ये पतंगीच्या आकारात लाल त्रिकोण असतो वरच्या बाजूस, ते धोक्याचं चिन्ह आहे आणि ते पॉयझनस कीटकनाशक आहे। पिवळा त्रिकोण असेल वरच्या बाजूनं जर दर्शवलेला असेल तर ही कीटकनाशक सुद्धा विषारी असतात पण तुलनात्मक दृष्ट्या लालपेक्षा कमी विषारी असतात। पुन्हा सांगेल पिवळा निळा त्याच्यापेक्षा जे आहे मध्यम विषारी आणि हिरवा जे असतात ते तुलनात्मक दृष्ट्या सुरक्षित असतात। म्हणून हिरवा त्रिकोण असलेली कीटकनाशक आपण खरेदी करायला पाहिजे आणि कीटकनाशक खरेदी करताना आपण अधिकृत विक्रेत्याकडून आपण खरेदी केली पाहिजे आणि खरेदी करताना कीटकनाशक खरेदी करत असताना आपण पक्क बिल घेतलं पाहिजे। लेबल क्लेम शिफारस काय आहे, म्हणजे त्या लेबलवर ते कीडनाशक किंवा कीटकनाशक संबंधित किडी करता कोणत्या किती प्रमाणात कधी वापरायचं, पाणी किती वापरायचं याची सर्व शनिशा करून लेबल क्लेम शिफारशीप्रमाणेच कीडनाशक आपण खरेदी केली पाहिजे आणि फवारणीसाठी वापरली पाहिजे। दुसरं की आपण जेव्हा कीडनाशक खरेदी करतो तर त्याचं जे लिफलेट आहे किंवा लेबल आहे ते आपण बरोबर घेऊनच ती खरेदी केली पाहिजे। म्हणजे त्याच्यावर बाकी सुद्धा गोष्टी दिलेल्या आहेत की उद्या जर आपल्याला कीडनाशकाची बाधा जर झाली तर त्याच्या संदर्भातले अँटीडोट जे आहेत किंवा डॉक्टरांच्या जवळ ते लेबल जर दाखवलं तर बऱ्याच कीटकनाशकाच्या संदर्भात उपलब्ध असणारे जी काही अँटीडोट्स असतील किंवा औषधं जे आहेत विषबाधेवर ते डॉक्टर योग्य देऊ शकतील आणि त्या लेबल्सवर लेबल क्लेम शिफारस संबंधित पिका करता आहे का ते पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कीडनाशक करताना एक्सपायरी ज्याला आम्ही कालबाह्य झालेली अशा प्रकारची एक्सपायरी डेट असलेली कीटकनाशक आपण खरेदी करायला नको। शेतकरी बंधूंनो, जसं आपण खरेदी करताना काळजी घ्यायची आहे तसं कीडनाशक हाताळताना आणि फवारताना सुद्धा काळजी घ्यावं लागतं। म्हणजे उन्हात आपण फवारणी टाळली पाहिजे। भर उन्हामध्ये जर 12-1 किंवा 1-1.5-2 च्या संदर्भामध्ये उन्हाचा तडाखा जोरदार आहे अशा वेळेस फवारणी टाळा। सकाळच्या वेळेस 8-11 आणि दुपारी 4 6:30 पर्यंत हा वेळ फवारणीसाठी चांगला असतो। उन्हात फवारणी टाळा,
वाऱ्याच्या दिशेने फवारणी करा, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी टाळा. कीडनाशक शेतात जेव्हा आपण फवारणी करतो त्यावेळेस प्रथम उपचाराचं साहित्य सुद्धा आपण बरोबर ठेवलं पाहिजे. फवारणी करताना कोणत्याही प्रकारचं खाद्यपदार्थ किंवा व्यसन ज्याला तंबाखू म्हणतो नशा म्हणतो अशा प्रकारचं आपण टाळलं पाहिजे. कीडनाशक खरेदी करून आणल्यानंतर फवारणीपूर्वी कुलूपबंद जे आहे पेटीत आपण व्यवस्थित ठेवली पाहिजे. कीडनाशकाचा वापर करण्यापूर्वी लेबल पाहून घ्यायचं आणि लेबल क्लेमवर त्याची लेबल क्लेम शिफारस त्या पिकात आहे का ते पाहून घ्यायचं, त्याची शहनिशा करायची आणि लेबलमध्ये जी माहिती दिलेली आहे त्याचा वापर करून त्याचा त्या ज्या काही सूचना त्या लेबल्सवर आहे त्याचं तंतोतंत पालन आपण केलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे मगा सांगितल्याप्रमाणे त्या याच्यावर जे काही आपण वापरत असताना त्रिकोण हा हिरवा त्रिकोण असणारे कीडनाशकं आपण शक्यतो वापरायला पाहिजे किंवा तज्ञांचा सल्ला घ्यायला पाहिजे. तणनाशक जो फवारणीचा पंप आहे तो चुकूनही कीडनाशक फवारणीसाठी आपण वापरायला नाही पाहिजे. बऱ्याच वेळा याच्यामुळं आपल्याला बाधा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये झालेली दिसते. म्हणून असं म्हणेल की तणनाशक फवारणीचा पंप चुकूनही कीडनाशक फवारणीसाठी वापरला जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. गळक्या फवारणी पंपाचा जो आहे तो फवारणीसाठी आपण वापर टाळा. बऱ्याच वेळा ते लिकेज असतो पंप, म्हणून आपण तो लिकेज असलेला पंप फवारणीसाठी टाळला पाहिजे. कीडनाशक फवारताना हाताळताना नेहमी हातात हातमोजे घातले पाहिजेत, मास्क घातला पाहिजे, एप्रॉन घातला पाहिजे आणि कीडनाशकाचं द्रावण हातांना ढवळता काडीच्या सहाय्यानं चांगलं ढवळून मग ते आपण त्याचं द्रावण स्वतंत्ररित्या तयार करून मग ते पंपात भरलं पाहिजे. पुन्हा सांगेल कीडनाशक हाताळताना नेहमी ज्याला आम्ही असं म्हणतो संरक्षक किट्स, एप्रॉन, मास्क, डोळ्यावर चष्मा, टोपी याचा वापर आपण करायला पाहिजे. फवारणी करताना आता जसं मी उल्लेख केला ज्याला आम्ही अंगरक्षक कपडे याच्या व्यतिरिक्त त्याचा वापर न करता हातमोजे न वापरता चष्मा न वापरता मास्क न वापरता टोपी न वापरता जर फवारणी करसाल तर ते विषबाधेला निमंत्रण ठरू शकते. बऱ्याच वेळा त्याच्यामुळं आपलं शरीर पूर्ण झाकलं जात नाही आणि फवारणीचं द्रावण आपल्या शरीरावर उडून डोळ्यात जाऊन जिभे वाटे त्वचेद्वारे अनेक मार्गाने शरीरात प्रवेश करू शकते. म्हणून फवारणी करताना अंगरक्षक कपडे वापरा, हातमोजे वापरा, चष्मा वापरा, मास्क वापरा. फवारणीचं काम सुरू असताना खाणं पिणं टाळा ज्याच्यावर आपण बोललेलो अगोदर. शेतकरी बंधूंनो, कीटनाशक फवारताना हातापायावर जखम झालेल्या व्यक्तीनी अजिबात फवारणी करणं टाळलं पाहिजे किंवा आजारी असाल तब्येत बरोबर नसेल तर त्या व्यक्तीने फवारणी करणं टाळलं पाहिजे. फवारणी करताना नोझलचा कचरा काढायचा तर त्याच्यासाठी तोंडाने फुंकणं त्याच्यात तार टाकून त्याला पुन्हा तोच तार तोंडामध्ये किंवा त्याचा अनावधानानं त्वचेवर वापर करणं ह्या गोष्टी टाळा. नोझल जर गच्च असेल कचरा अडकला असेल तर तोंडानं साफ करू नका. तारेच्या सहाय्यानं जर साफ केला तर तो तार पुन्हा वापरू नका. फवारणीचं काम पूर्ण झाल्यानंतर अंगावरील कपडे स्वच्छ धुवा. सर्व अंग साबून लावून स्वच्छ पाण्यानं फवारणी संपल्याच्या नंतर स्वच्छ अंग आंघोळ करून स्वच्छ रित्या आपण आपलं जे आहे कोरड्या टावेलनं आपलं शरीर पुसलं पाहिजे. कीटनाशकाचे जे रिकामे डब्बे आहेत ते शेतात फेकून न देता किंवा जे काही आपला नदी नाला किंवा जे काही पाण्याचे झरे त्याच्यात ते न धुवू नका. त्याच्यामुळे ते कीटकनाशक वाहत जाऊन त्याला जनावर पाणी पिऊ शकतात आणि ते जर दुधाळ जनावर असतील तर दुधात त्या जनावराच्या शरीरातून दुधात आणि दुधातून मातेच्या दुधापर्यंत ते कीटकनाशक पोचू शकतात. म्हणून कीटकनाशकाचे रिकामे डग्गे ताबडतोब त्याला नष्ट करणं गरजेचं आहे. फवारणी झाल्यानंतर फवारणी करताना पंपाच्या विशिष्ट दाबानुसार जे आहे फवारणीचं जे काही द्रावण आहे ते बाहेर पडत असल्यामुळं फवारण्या करत असताना चालण्याचा वेग व्यवस्थित ठेवणं, कॅलिब्रेशन करून घेणं की किती आपल्याला किती याला किती पाणी लागणार आहे त्यानुसार अनुषंगाने द्रावण तयार करणं गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, जर काही कारणास्तव आपल्याला द्रावण तयार करण्याच्या संदर्भामध्ये निर्देशित लेबल क्लेम शिफारसीप्रमाणे द्रावण तयार करा. स्वतंत्ररित्या द्रावण तयार करून मग ते निर्देशित पंपात फवारा. वरून द्रावणचा झाकण उघडायचं त्या कीटकनाशकाचं आणि ते पंपात टाकायचं आणि फ्युमिजेंट ऍक्शन्स असणारे किंवा इतरही कीटकनाशक त्याचा भपकारा ज्याला म्हणतो तो जर आपल्या शरीरात गेला तरी विषबाधा होऊ शकते. म्हणून द्रावण स्वतंत्ररित्या तयार करा आणि नंतर ते पंपात भरा. विषबाधा व्यक्तीची जर काही आपल्याला जर विषबाधा झाल्यासारखं वाटलं तर काळजी घेणं गरजेचं आहे. जर आपल्याला असं काही वाटलं की आपल्याला मळमळ होते आहे, डोकं दुखते आहे फवारणी करताना तर ताबडतोब फवारणी करणं थांबवा आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. सुरुवातीला जे आहे जर प्राथमिक उपचारामध्ये जी काही आपल्याला गरज वाटत असेल तर अपघात स्थळापासून या माणसाला ताबडतोब लांब नेलं पाहिजे जिथे फवारणी चालू आहे आणि विषबाधाला ज्याला वाटते आहे त्याला लांब न्या. ताबडतोब अशा माणसाचा प्रथम उपचार करा. त्याचं अंग जे आहे ते चांगलं स्वच्छ साबणानं पाण्यानं धुवून काढा. विषबाधित व्यक्तीला घाम येत असल्यास त्याला कोरड्या टावेलनं पुसा. कीडनाशक पोटात गेलं असल्यास विषबाधित व्यक्तीला ताबडतोब ओकारी करण्यासंदर्भामध्ये उपाययोजना जितकी करता येईल प्राथमिक ती करा.
जर जास्त ताबडतोब आपल्याला असं काही वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे संपर्क करा. विषबाधित व्यक्तीला थंडी वाटत असल्या त्याच्या अंगावर पांघरून द्या. त्याचा विषबाधित व्यक्तीचा जर श्वासोश्वास योग्य चालू नसेल तर ते त्याला कृत्रिम श्वासोश्वासासाठी सुद्धा मदत द्या. प्राथमिक उपचाराच्या अंतर्गत हे गोष्टी सांगून राहिलो आणि ताबडतोब डॉक्टरांकडे अशा विषबाधित व्यक्तीला घेऊन जा आणि त्याची उपचार पूर्ण झाल्याच्या नंतर तो फिजिकली फिट झाल्यानंतरच फवारणीसाठी त्याचा वापर पुन्हा करता येईल. जर त्याला बरं वाटत नाही आहे किंवा तो अर्धवट बरा आहे अशा वेळेस त्या माणसाकडून पुन्हा कीटकनाशकाची फवारणी करून घेऊ नका. विषबाधित व्यक्ती बरा झाल्यावर त्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घेतणं गरजेचं असतं. आणि आपल्याला जर काही वाटत असेल की नाही आपल्याला मार्गदर्शन पाहिजे, आपल्याला सल्ला घेणं गरजेचं असेल, कीटकनाशक कीडनाशक निवडताना लेबल क्लेम शिफारसीप्रमाणे निवडा, योग्य पद्धतीनं द्रावण तयार करा, मास्क वापरा, अनेक द्रावणाचं एकत्र मिश्रण करणं टाळा, या सर्व बाबीच्या व्यतिरिक्त जर काही तज्ज्ञांचा सल्ला असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच सुरक्षितरित्या एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा घटक म्हणून जर कीडनाशक वापरली तर ती ब्रह्मास्त्र म्हणून अतिशय चांगली आहेत. परंतु जर ती योग्य पद्धतीने वापरली नाही तर ती याच्यामुळे आपल्याला विषबाधा होऊ शकते. म्हणून सुरक्षितरित्या वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून लेबल क्लेम शिफारसीप्रमाणे एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा घटक म्हणून कीडनाशकाचा वापर करा. धन्यवाद, नमस्कार. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.